भारतीय नौदलाने हेलिकॉप्टरमध्ये आयसीयूची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गोव्यातल्या आयएनएस हंसामध्ये स्वदेशी बनावटीचं ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे, त्यात ही सुविधा उभारली आहे. यामध्ये व्हेंटिलेटरसह इतरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हेलिकॉप्टरला विद्युत पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेवर हे आयसीयू कार्यरत राहू शकतं. शिवाय 4 तासांची बॅटरी सुविधा या आयसीयूसाठी राखीव ठेवण्यात आली. यामुळे वैद्यकीय आणीबाणी परिस्थितीमध्ये रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं शक्य होणार आहे. भारतीय नौदलानं हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलं. या हेलिकॉप्टरमध्ये आयसीयूची सुविधा आहे. आयएनएस हंसामध्ये स्वदेशी बनावटीचं ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे, त्या ध्रुव हेलिकॉप्टरमध्ये ही सुविधा उभारलेली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे महाड भोर मार्गे पुणे रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात महाडजवळ वरंधा घाटात दरड आणि संरक्षक भिंत कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. आता दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. या रस्त्याचा राज्यमार्गाचा दर्जा काढून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्यापासून या मार्गावरून वाहतूक सुरू होती. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. गोंदियात 4 मेपासून पेट्रोलचा दर 3.5 रुपये प्रति लिटर, नंतर डिझेलचा दर 4.5 रुपये प्रति लिटर वाढलाय. आज पेट्रोलचा दर 101.42 रुपये, तर डिझेल 91.96 रुपये झाले. आज वर्ल्ड नो टोबॅको डे आहे. या निमित्तानं जागतिक आरोग्य संघटना नागरिकांना धूम्रपानापासून होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती अभियान राबवताना दिसेल. धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्यांना कोरोनापासून 40-50% जास्त धोका असल्याचं WHO सांगितलं. यावर्षी WHO कमिट टू क्विट अर्थात तंबाखू सोडण्यासाठी वर्ल्ड नो टोबॅको डे अशी विशेष थीम ठरवली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच आपल्या घराचं रिनोव्हेशन केलं. मात्र या रिनोव्हेशन दरम्यान त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेल्या काही कविता घरात सापडत नसल्यामुळे अमिताभ बच्चन अस्वस्थ झाले. त्यांनी ब्लॉग लिहून कविता मिळत नसल्याबद्दल राग व्यक्त केलाय. या कवितांचा संदर्भ वडिलांच्या आत्मचरित्रात असल्याचं सुद्धा ते म्हणाले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलंय. स्पेनच्या पाब्लो अँड्रुआनं 4th थीमला पराभवाचा धक्का दिलाय. अँड्रुआनं थीमचा 4-6, 5-7, 6-3, 6-4, 6-4 पराभव केला. पहिले 2 सेट जिंकत थीमनं दणक्यात सुरुवात केली, पण 3rd सेटमध्ये अँड्रुआनं जोरदार कमबॅक करत पुढचे 3 सेट जिंकत सामन्यावर कब्जा केला. जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागलाय. बिगर मानांकित अनेलिना कॅलिनिनानं कर्बरचा 6-2, 6-4 अशा 2 सरळ सेटमध्ये पराभव केलाय. सलग 3rd ग्रँडस्लॅम स्पर्धेत कर्बरला सलामीलाच पराभव पत्करावा लागलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे